मतलब हम लोग को फ्लाइट पकड़ने के लिए न्यू बॉम्बे जाना पड़ेगा मान्यवरांच्या आणि पत्रकार मित्रांच्या आम्ही इथे वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हार्दिक स्वागत करतो आणि आपली थोडी दिलगिरी व्यक्त करतो की ठरलेल्यापेक्षा थोडा कार्यक्रम उशिराने सुरू झाला इथे जमलेला आहोत या ठिकाणी डॉक्टर शिंगारे सरांना मी विनंती करतो की त्यांनी अभिनेता श्री आमिर खान सर यांचे स्वागत करायचे शिंगारे सरांना मी विनंती करेल की माननीय नंदर गिरीश महाजन सर यांचे देखील स्वागत प्रख्यात ओबेसिटी तज्ञ डॉक्टर संजय बोरडे सर यांचे देखील स्वागत संचालक शिंगारे सर करतील मी येतो येस लहान मुलातील लठ्ठपणा हा विषय सद्यस्थितीत संपूर्ण जगाच्या आधुनिक जीवनशैली याच्यामुळे लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणा हा विषय चिंतेची बाब ठरतोय त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत माननीय आमदार गिरीश महाजन साहेब यांच्या माध्यमातून यापूर्वी देखील आपला ज्ञात आहे की फाईट ओबेसिटी या उपक्रमामार्फत लठ्ठपणा हा या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व याच्या माध्यमातून केलेले आहेत याच्यामध्ये हे काही पेशंट आहेत की ज्यांचे ऑपरेशन आम्ही विनामूल्य वैद्यकीय या ठिकाणी लाभलेले आहे तर मी बोरडे सरांना विनंती करेल की आपण याचे प्रास्ताविक व वेबसाईटची माहिती द्यायची काढून घ्या ना उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो आणि डायस वरचे आमचे मान्यवर आमिर खान आणि सर गिरीश महाजन जी मला ओबेसिटी ॲडल्ट ओबेसिटी खूप कॉमन गोष्ट झाली आजकाल पण आपण जर लहानपणापासून म्हणजे आपण जे ओबेसिटी मुळापासून जर काढायची असेल तर मग आपल्याला लहान वयातल्या मुलांपासून आपल्याला ओबेसिटी काढायला पाहिजे लहान मुलांची ओबेसिटी थोडीशी वेगळी असते कारण ती जीन्स आणि त्यांच्या लाईफस्टाईल सगळ्यावर अवलंबून असते त्याच्यामध्ये आपण त्यांना कसं गायडन्स करायचं बऱ्याचदा लहान मुलांना जर आपण जर कुठल्या डॉक्टरकडे घेऊन गेलो किंवा न्यूट्रिशनिस्टकडे घेऊन गेलो त्यांनाही पूर्णतः माहिती नसते मी या फील्डमध्ये जवळजवळ 18 वर्ष आहे फक्त ओबेसिटीवर काम करत असल्यामुळे मला हा एक अनुभव जास्त मिळाला की ज्याच्यातून आम्ही याच्या ओबेसिटीवर आम्ही काम करू शकतो तर आम्ही जास्तीत जास्त कसं लोकांपर्यंत पोहोचू भारतामध्ये महाराष्ट्र किंवा आपल्या सगळ्यामध्ये आपण बघतो कुपोषित पण लोक आहेत आणि खूप जाड पण लोक आहेत तर दोन्हीना आपल्याला ऍड्रेस करायचं आहे तर हे कसं सगळ्यात बेस्ट कसं करता येईल तर त्यांनी आम्हाला येऊन भेटणं पण प्रत्येकाला मुंबईला येऊन भेटता येत नाही मग त्यांना आपण संकेतस्थळाद्वारे आपण ते भेटू शकतात आम्ही ही जी वेबसाईट केली ती इंटरॅक्टिव्ह आहे समोरच्या व्यक्तीला मी बघू शकेन जेव्हा जी व्यक्ती डॉक्टरला पण बघते आणि डॉक्टर जेव्हा पेशंटला बघतो तेव्हा तो जो कॉन्फिडन्स असतो दोघांमधला तो वाढतो आणि मग त्यांना आम्ही चांगली चांगला ॲडवाईस करू शकतो की त्यांना कसं पुढे करता येईल याच्यानंतर आम्हाला या संकेतस्थळ केल्यानंतर त्यानंतर आम्हाला याच्यात सतत दर 3 महिन्यांनी काही काही प्रोग्रॅम्स घ्यायचे आहेत जे अवेअरनेस प्रोग्रॅम्स असतील त्यांना हे जे इन्व्हेस्टिगेशन्स लागतात आपल्याला ते कमी कमी खर्चामध्ये कसे होतील ते इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही एका माध्यमाद्वारे करणार आहोत त्यांना यांना इन्शुरन्स कसं आपल्याला देता येईल याच्याबद्दल आम्ही याच्यासाठी पुढे या संकेतस्थळाद्वारेच आम्ही तुम्हाला सगळ्यांना अवेलेबल करून देणार आहोत जे आत्तापर्यंत जे डिफिकल्ट होतं ते आम्ही तेवढं फ्री हे करायचं आपल्या शासनाच्या मार्फत सुद्धा हे आम्ही आता याच्यातून करायचं ठरवलं यावर थोडंसं पुढे बोलण्यासाठी मी आमिर खान यांना आमंत्रित करतो नमस्कार गिरीशजी नमस्कार एक्चुअली ये बहुत अजीब बात है कि एक तरफ हमें कुपोषण का भी सामना करना पड़ता है और एक तरफ ओबेसिटी भी है हमारे सामने तो ये बहुत एक अजीब चीज़ है लेकिन ये फैक्ट है लाइफ की और जिस तरह से हम हमारी कोशिश रही है सरकार की रही है पूरे देश भर में और पिछले कई सालों से मैं भी एक्चुअली ब्रांड एम्बेसडर था यूनिसेफ का कुपोषण के लिए तो
जिस तरह हमें पूरी कोशिश करनी है कि हमारे देश में बच्चे जो हैं वो मैल न्यूट्रिशन ना हो, उसी तरह जो बच्चे ओबीज हैं उनकी भी मदद हमें करनी है। तो मुझे बड़ी खुशी है कि डॉक्टर संजय ने ये एक शुरुआत की है, पहल की है, जहाँ पर उन्होंने ये वेबसाइट के द्वारा बच्चे जो हैं या उनकी फैमिलीज़ हैं, उनके पेरेंट्स हैं, उनको मदद मिल सकती है, उनको गाइडेंस मिल सकती है। यकीनन जो ओबेसिटी के ट्रीट करने का तरीका है, और संजय जी भी मेरे साथ आई थिंक मानेंगे कि ऑपरेशन जो है वो लास्ट रिजॉर्ट होता है, और कोशिश हमेशा ये होती है कि बच्चों को जो है हम गाइडेंस सही दें, डाइट के ज़रिए, आदतों के ज़रिए, उनके अगर जीन्स में वो दिक्कत है तो ऐसे तरीके अपनाएं जिससे कि इंटरवेंशन जो है कम से कम हो, और फिर जब चीज़ बहुत ज़्यादा एक्सट्रीम केस हो जाता है, इमरजेंसी हो जाता है, तब इंटरवेंशन की ज़रूरत पड़ती है जो ऑपरेशन के ज़रिए होता है। लेकिन ज़ाहिर है हमारी कोशिश सबसे पहले ये रहती है कि हम उसके बगैर ही इस चीज़ को, और जितनी जल्दी हम इस चीज़ को समझें, मुझे बहुत साल लगे ये समझने में, और मुझे ये न्यूट्रिशन का कॉन्सेप्ट समझने में, जब मैंने फर्स्ट टाइम डॉक्टर धुरंधर को मैं मिला, डॉक्टर विनोद धुरंधर, यू मस्ट बी नोइंग, डॉक्टर विनोद धुरंधर जी आज हमारे साथ नहीं हैं, लेकिन वो इस फील्ड में बहुत ही एक्सपीरियंस रहे हैं, सेंटा क्रूज में उनका क्लिनिक रहा है। तो उनको जब मैं पहली दफ़ा मिला, तब मुझे आइडिया हुआ कि एक्चुअली न्यूट्रिशन होता क्या है और उसका क्या इम्पोर्टेंस है। वी आर वॉट वी ईट, जो हम खाते हैं हम वही हैं। जितना हम हेल्दी ताज़ा खाना खाएंगे, जितना सही खाएंगे, बैलेंस्ड खाएंगे, ज़्यादा ना खा के जो जितना खाना चाहिए, जितनी कैलोरीज की ज़रूरत है हमें उतना ही हम खाएँ, तो हम स्वस्थ रहेंगे, हेल्दी रहेंगे। ये कॉन्सेप्ट मुझे समझने में बहुत साल लगे। आई थिंक उस वक्त मैं गजनी कर रहा था, देन आई हैड गॉन टू हिम फॉर द डाइट। तो मैं अपने बच्चों को हमेशा बोलता था कि जो चीज़ मुझे समझ में आई है 40-45 बरस की उम्र में, मैं आप लोगों को 18 साल में सिखाने वाला हूँ। लेकिन बच्चे सुनते नहीं हैं, वो अपने लाइफ में लगे रहते हैं। लेकिन अभी थोड़ा बहुत मेरी कोशिशों की वजह से वो ये बात समझ गए, लेकिन ये बहुत ज़रूरी हम सब के लिए समझना। हमारा जो स्वास्थ्य है, हमारी जो हेल्थ है, वो न्यूट्रिशन पर बहुत ज़्यादा डिपेंडेंट है। तो आई थिंक व्हाट यू आर डूइंग इज़ अ वंडरफुल थिंग डॉक्टर संजय। इट विल हेल्प अ लॉट ऑफ फैमिलीज जो ओबेसिटी के साथ लड़ रहे हैं, जो उनको तकलीफ हो रही है, बच्चों को तकलीफ हो रही है, और बच्चों के साथ ख़ास तौर से बहुत सेंसिटिव चीज़ हो जाती है, उनको ट्रीट भी करना बहुत मुश्किल हो जाता है। एडल्ट को ट्रीट करना फिर भी आसान होता है, लेकिन बच्चों को ट्रीट करना मुश्किल होता है। तो माई वेरी बेस्ट विशेज, एंड आई एम वेरी हैप्पी कि महाराष्ट्र की सरकार ने भी इसमें सपोर्ट किया है, एंड यू नो ऑल द वेरी बेस्ट टू यू, माई बेस्ट विशेज। थैंक यू। थैंक यू। चाइल्ड ओबेसिटी या विषयावरील वेबसाइट आहे, त्याचे अनावरण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। अरे बोलो ठीक सिंगल क्लिक एक क्लिक कर दीजिए इधर, हाँ किधर भी कर दीजिए, मुझे इलेक्ट्रॉनिक चीजों से बहुत डर लगता है। मैं पुराने जमाने का हूँ, मुझे समझ में नहीं आ रहा। आजकल ये जो सब आना है,
त्यानंतर माननीय मंत्री महोदय आपले मनोगत व्यक्त करतील. माननीय आमीरजी, संजय बोर्डे साहेब, डॉक्टर शिंगारे, उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपली खरंच माफीच मागतो. जवळपास 45-50 मिनिट मला यायला या ठिकाणी उशीर झाला. सकाळी मी नाशिक, तिथून पुणे आणि पुढेहून इथे आलो. खरं यायला 20 मिनिट लागले वरती, पण वरती इतकं ट्रॅफिक जाम म्हणजे खाली उतरायला जागाच नव्हती, त्यामुळे 40 मिनिट तिथे जास्त गेलेत आणि येताना पुन्हा जवळपास अर्धा तास जास्त या ठिकाणी लागला आणि मला यायला उशीर झाला. आमीरजीमध्ये वरती माझ्या कॅबिनमध्येच बसून पाऊण तास माझी वाट बघत होते. खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त या ठिकाणी मी करतो. आणि संजय बोर्डे साहेब, आपल्याला खरं मनापासून धन्यवाद की आपण वेबसाईट ज्या ज्या ठिकाणी आपण त्याचा शुभारंभ केला, त्याचं उद्घाटन केलेलं आहे, एक अतिशय चांगला उपक्रम. आपल्या कल्पना आहे, 2-3 वर्षापूर्वी माझ्याकडे खातं लिहावं लागेल, आपण 4-6 महिन्यामध्ये फाईट ओबेसिटी म्हणून आपण कार्यक्रम हाती घेतला आणि दरवर्षी आपण त्या संदर्भामध्ये त्याचा वाढदिवसही साजरा करतो. त्या माध्यमातून, आपल्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून ग्रामीण भागातसुद्धा, खरं म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण हे आहे हे आधी प्रौढांमध्ये जास्त होतं, पण तो आता जर आपण बघितलं तर लहान मुलांमध्ये सुद्धा, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचा जो या ठिकाणी रिपोर्ट आहे माझ्याकडे आलेला, गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 22% मुलं असेत सरासरी ॲव्हरेज 22% की या ओबेसिटीचे शिकार आहेत. आणि म्हणून दिवसेंदिवस ही संख्या मोठी वाढते देशामध्ये, जागतिक पातळीवर प्रौढांप्रमाणे आता मुलांमध्ये सुद्धा ही संख्या ज्या प्रमाणात ज्या झपाट्याने वाढते, आणि त्यामुळे या संदर्भामध्ये काहीतरी केलं पाहिजे, या मुलांना मार्गदर्शन झालं पाहिजे, त्यांच्या पालकांना मार्गदर्शन झालं पाहिजे. आणि म्हणून बोर्डे साहेबांनी या ठिकाणी वेबसाईट आपल्यासमोर आणलेली आहे. निश्चित महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये, जगभरामध्ये सर्वांनाच याचा एक चांगला उपयोग, फायदा या वेबसाईटच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. पूर्वी शहरी भागामध्येच हे प्रमाण जास्त होतं, पण तो आता मी मेडिकल गॅम घेतो त्यात आम्हाला असं दिसून आलं की ग्रामीण भागातसुद्धा हे प्रमाण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. आणि या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून शासनाच्या योजना आहेत, CSR आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही अनेक ऑपरेशन्स, मग प्रौढ आहेत, लहान मुलं आहेत, यांच्या या ठिकाणी करतो आहे. खरं म्हणजे ऑपरेशनला खर्चसुद्धा जवळपास 4-5 लाख रुपये, 6 लाख रुपये या ठिकाणी येतो. आणि म्हणून सर्वसामान्य माणूस असेल, गरीब माणूस असेल तर परवडणारा नाही, आणि मग त्यासाठी शासनही सर्वतोपरी मदत करत आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये सर्व मजूरवर्ग जास्त आहे, शेतकरी आहेत, सर्वसामान्य आहेत. आणि मग आपण असं म्हणू की मग खाण्यामुळेच हा आजार होतो की काय, परंतु आमीरजींनी सांगितलं की ते नुसतं खाण्यामुळे नाही आहे, साहेबांच्या डॉक्टरांनी सांगितलं की ते खाण्यामुळेच नाही आहे, तर एक वेगळी हेरिडिटी पण असू शकते, एक वेगळी जीन्सचा परिणाम असू शकतो. नुसतं लहानपणापासून मुलगा खातो म्हणून तो ओबेसिटीचा शिकार आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही, पण तो कुठल्या ना कुठल्या आजारामुळे त्याच्यामध्ये वजन वाढत असतं, चरबी वाढत असते, आणि त्यामुळे हा आजार या ठिकाणी झालेले आहेत. पण तो वेळेत जर त्याचं निदान झालं, म्हणजे वेळेत निदान होण्यापेक्षा वेळेत जर आपण इलाज केला, उपचार केला, तर पुढे होणारे जे संभाव्य धोके आहेत ते या ठिकाणी टळू शकतात. ओबेसिटीमुळे पुढे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, हृदयविकाराचे रोग त्या ठिकाणी वाढत आहेत, शुगर जे आहे ती सुद्धा त्या ठिकाणी वाढत असते, म्हणजे अनेक आजार त्यात होतात. आणि भारतामध्ये तर म्हणजे शुगरची फॅक्टरीच आहे आपली, असं म्हटलं तर हरकत नाही. इतके शुगरचे पेशंट आपल्याकडे जेवढे आहेत जगामध्ये तेवढे दुसऱ्या देशात कुठेच नाहीत. आणि म्हणून मला वाटतं वेळीच या गोष्टींची जर दखल घेतली गेली तर मला वाटतं त्याचा चांगला परिणाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. बोर्डे साहेबांनी अतिशय एक चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला. आज आपण याची कारणं शोधत असताना आपण बघतो आहे की मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये का होतं आहे. आजकाल आपली जीवनशैली अशी बदललेली आहे, खानपान इतकं बदललेलं आहे, आपण जे सगळ्याच खातो आहे लहान मुलांमध्ये, विशेष करून शहरी भागामध्ये, हे खरं हा एक चर्चेचा विषय होऊ शकेल, खावं नाही खावं, काय खावं काय खाऊ नये म्हणून. परंतु आजकाल मैदानी खेळापासूनही मुलं लांब चाललेत, एक तर अभ्यासाचं प्रेशर त्यांच्यावर, दप्तराचं उजरीच्या पाठीवर, आणि त्यातला वाचलेला वेळ असेल तर मग तो TV, कॉम्प्युटर आणि मोबाईल. आज मला सांगायला हरकत नाही, माझा नातू 1.5 वर्षाचा आहे,
तो मोबाईल बघितल्याशिवाय त्यातले पिक्चर बघितल्याशिवाय कार्टून शो बघितल्याशिवाय कधीच जेवत नाही. खाना ही नहीं खाता हो कभी नहीं. एक बार भी मैंने ऐसे देखा नहीं उसको. मैं बहुत कम देखता हूँ. पुणे में मेरी लड़की का लड़का है लेकिन मोबाइल में देखे बगैर वो कभी खाना ही नहीं खाता और घंटा दो दो घंटे उसी में खेलते रहता है. उसको सब हैंडल करते रहता है मोबाइल. 1.5 साल का बच्चा है. पण जे लहान मुलांना सुद्धा हे प्रमाण एवढं वाटलंय की हे बघितल्याशिवाय ते सुद्धा जेवत नाही. आणि हे असं प्रमाण 80% जवळपास आहे मला असं बघायला मिळालं. शहरी भागात तर सगळीकडे लहान मुलांना आता आई काय करते रडतोय ना ते लावून दिलं त्याच्यावर की तो मग खेळत बसतो त्याच्यावर. हे सर्रास झालेलं आहे आणि त्यामुळे मैदानी खेळापासून मुलं दूर झालेले आहेत. शारीरिक व्यायाम त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे असे आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. मला वाटतं की आज डॉक्टर संजय बुरुळेन यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतला आहे. निश्चित त्याचा फायदा समाजातील एक मोठ्या घटकाला या ठिकाणी होणार आहे. साहेब शासन आपल्याबरोबर आहे. आमच्याकडून जे जे काही करण्यासारखं असेल ते निश्चित आम्ही या संदर्भामध्ये करू. जी मदत शासनाकडून हवी असेल ती या ठिकाणी करू. ऑपरेशनचे जर आपले काही पेशंट असतील तर त्यांना शासकीय मदत काय करता येईल, CSR मधून काय करता येईल. कारण आपण आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण 1.5-2 लाख लोकांचे ज्या वेळेला मेडिकल कॅम्प घेतो 25-30 हजार लोकांच्या शेगावचे जोपास आपण 25 हजार लोकांचे ऑपरेशन करतो. गेल्या 15 वर्षापूर्वी आपण त्या ठिकाणी कॅम्प घेतला. दर आठवड्याला आपले कॅम्प होत आहे. तर 27 तारखेला नागपूरला आपला मोठा कॅम्प आहे. आता यातून जे असे मुलं आपल्या निदर्शनास येतील निश्चित आपण त्या संदर्भात शस्त्रक्रिया करावी लागली ते अंतिम आहे. पण उपचार तर आपण करूच. पण इलाजच नसेल तर शेवटी ऑपरेशन करावे लागतात, शस्त्रक्रिया करावी लागतात. ती सुद्धा निश्चित शासनाच्या मदतीने CSR च्या मदतीने अनेक सामाजिक संघटना आहेत त्यांच्यामध्ये आपण या ठिकाणी करूया. आपल्याला या उपक्रमाबद्दल मनापासून शुभेच्छा देतो. आमिरजींनी मोठा पुढाकार या क्षेत्रामध्ये घेतलेला या बाबतीमध्ये घेतलेला आहे. ते या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्यांची मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. पुन्हा उशीर झाल्याबद्दल पुन्हा मनापासून या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट हो गया. हाँ नाही, आज पण डिटेक म्हणजे ते सगळीकडेच आहेत. आता आपण जिथे मेडिकल कॅम्प होत आहेत तिथे आपल्याला मिळत आहेत, येत आहेत, आपल्याला भेटत आहेत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार जवळपास 22% हे प्रमाण त्यांनी म्हटलेलं आहे. हो, देशामध्ये भारतामध्ये 22% प्रमाण आहे. आणि म्हणजे एकीकडे आपण बघितलंय की कुपोषणही होतं आहे आणि एकीकडे असाही वर्ग त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा मोठा एक चिंतेचा विषय. जनरली असं असतं की आपण लहान मुलांमध्ये 2 वयोगट करतो, 5 ते 10 वर्षाचे मुलं आणि 10 ते 15 वर्षाचे मुलं. हे 5 ते 10 मध्ये आपण चाइल्ड म्हणतो आणि 10 ते 15 मध्ये ऍडोलेसन्स म्हणतो. या दोन्ही यांची कारण वेगळी असतात. ती बऱ्याच जणांना माहिती नसतात. जे कोणी डॉक्टर्स असतात, मेडिकल प्रोफेशन असतात, त्यांनाही नाही माहिती की 5 ते 10 मध्ये जेनेटिक कारण जास्त असतात आणि 10 ते 15 मध्ये लाईफस्टाईलची कारण जास्त असतात. बाहर जा रहे हैं 2 मिनट के बाद. नाही असं आम्ही जाहिरातीतले कुठलेही औषध कुठलाही चांगला रेग्युलर शिक्षण घेतलेला डॉक्टर कधी अधिकृत आहे. आपल्याला आपल्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन थोडं मी खा लेतो. मी करू शकत नाही. नहीं, ऐसा भी नहीं होना चाहिए. कोई भी एक्सट्रीम स्टेप नहीं लेना चाहिए क्योंकि बहुत सारे लोग हैं जो ओबीज नहीं है, जो जो अलग अलग किस्म के चीज़ें खा सकते हैं. तो ऐसे सोसाइटी में कोई एक्सट्रीम स्टेप नहीं लेना चाहिए. और हमें ध्यान रखना चाहिए, एक अंडरस्टैंडिंग होनी चाहिए, एक इंफॉर्मेशन एंड नॉलेज होनी चाहिए कि ओबेसिटी क्या है. और उसको हम अगर पहले से समझें तो हम उससे हम बहुत पहले बच सकते हैं. उसकी इन्फॉर्मेशन जब हमको नहीं होती है तब हमको थोड़ा लेट समझ में आता है. फिर हम डॉक्टर के पास जाते हैं, डॉक्टर हमको समझाता है. लेकिन अगर एक हेल्दी ईटिंग हैबिट्स हम लोग कल्टिवेट करें एज अ सोसाइटी तो फिर ये प्रॉब्लम कम हो जाएगी. आज आप पहली बार बता रहे हैं
नहीं पहली बार नहीं, नहीं? बहुत दफा है। पानी फाउंडेशन की पानी फाउंडेशन होती है साल में 8-10 दफा तो आते हैं। कशा मध्ये मला वाटतं माझ्या माहितीनुसार तर सगळीकडे धर्मदायचे जे बेड आहेत 10% सगळे पॅकच आहेत, मुलं जागा मिळत नाही त्याच्याकडे, वेटिंगवर आहेत। आपण काहीतरी नंतर आपण ठीक आहे, वेगळा प्रश्न आहे जरा, त्यांना विमानाने त्याचं फ्लाईट आहे 3 वाजता त्यांनाही जायचं आहे। देखिए फिल्म की जो रिलीज़ होती है वो हर प्रोड्यूसर चाहता है कि अपनी फिल्म जो है वो अच्छे डेट पर रिलीज़ हो, और हर प्रोड्यूसर ये भी चाहता है कि जब कोई बड़ी फिल्म आ रही हो उसके साथ क्लैश ना हो। मुझे लगता है महाराष्ट्र में बाला साहब से बड़ा कोई स्टार नहीं होगा, तो कोई उस दिन उनके साथ क्लैश नहीं करना चाहेगा। तो ये बहुत नॉर्मल चीज़ है, मुझे लगता नहीं कि इसमें कोई सरप्राइज होना चाहिए। उनकी फिल्म आ रही है, जाहिर है महाराष्ट्र में सब लोग देखना चाहेंगे, तो कोई प्रोड्यूसर क्लैश अपने आप नहीं करना चाहेगा। क्या है ये, इसका मैं इतनी दफा जवाब दे चुका हूँ, तो आप अगर मेरे स्टेटमेंट पढ़ लेंगे तो आपको उसमें जवाब दे। नहीं, इस वक्त मैं फिट नहीं हूँ। मैंने एक्चुअली पूरी तरह में हाँ पूरा अनुभव है मुझे ओबेसिटी क्या है। देखिए मुझे 5 महीने लगे फैट लॉस में, मैं वेट लॉस नहीं बोलूंगा, मैं फैट लॉस बोलूंगा, क्योंकि मेरा पर्पस था 38% बॉडी फैट से मुझे 9% पे आना था और बहुत मस्कुलर दिखना था, तो मसल का वजन भी ज्यादा होता है। करेक्ट जी, मैं नो, तो आई हैड टू बी वेरी मस्कुलर। तो 5 महीने लगे मुझे फैट लॉस में, और लेकिन ये बहुत अनयूजुअल है, 5 महीने इज़ वेरी क्विक, इट्स अ वेरी क्विक टर्न अराउंड। लेकिन क्योंकि मैं प्रोफेशनली मेरे रीजंस थे, पूरा यूनिट वेट कर रहा था, तो मैंने 5 महीने में किया, लेकिन वो बहुत मुश्किल था मेरे लिए करना। और मेरे जो न्यूट्रिशनिस्ट थे मिस्टर विनोद धुरंधर सन, मिस्टर निखिल धुरंधर, ही वॉज माई न्यूट्रिशनिस्ट, तो उन्होंने मुझे कहा था कई दफ़ा कि ये देखिए वेट लॉस जो है वो मैथमेटिकल उसका फॉर्मूला है, लेकिन अल्टीमेटली इट्स नॉट मैथ, इट्स बायोलॉजी। तो हर शरीर जो है वो अलग रिएक्ट करता है, तो मैं आपको गारंटी नहीं दे सकता हूँ कि आप इतना जल्दी लूज कर पाएंगे। तो ये पूरा अनुभव मुझे रहा है, और इसके लिए एक ही चीज़ मैं कहूँगा लोगों को कि हर आदमी के लिए मुमकिन है, हर आदमी के लिए मुमकिन है, आप अपना वेट लॉस कर सकते हैं, आप हेल्दी बन सकते हैं। आपको ये मन में ठान लेनी है और सही गाइडेंस के साथ आपको सही स्टेप्स लेने हैं, और उस वक्त शायद आपको लगे कि बहुत मुश्किल है। जब हम हिमालय चढ़ने की कोशिश करते हैं हमको लगता है हिमालय की चोटी बहुत दूर है, हम नहीं पहुँच पाएंगे, लेकिन आप हिमालय की चोटी को मत देखिए, आप ये सोचिए मेरा अगला कदम क्या है, अगला कदम मुझे कहाँ रखना है, आप उसी पे सोचिए, और धीरे 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 फिर आपको इससे पहले कि आपको पता चले आपको आप पहुंच जाते हैं अपनी मंजिल पे। तो यू हैव टू बी वेरी डेडिकेटेड एंड यू नो फर्म इन योर रिजॉल्व, दैट इज व्हाट आई हैव लर्नड। ओके मैं फिल्में कम करता हूँ।
मेरी दो या तीन साल में एक फिल्म आती है तो आधा टाइम मेरा पानी फाउंडेशन में जाता है. नहीं सच्ची मैं बोल रहा हूँ, आधा टाइम मेरा पानी फाउंडेशन में जाता है, आधा टाइम मेरा फिल्मों में जाता है. तो इसलिए मेरी दो साल में एक आती, बाकी एक्ट्रेस की आप एक साल में दो फिल्में देखेंगे, मेरी दो साल में एक इसीलिए आती है क्योंकि मेरा आधा टाइम इसमें जाता है. नहीं ये तो बहुत गलत बात बोल रहे हैं. एक तो हम लोग टेक्निकली बहुत साउंड किया है, हमने हमारे जो टेक्निकल एक्सपर्ट्स हैं हमारे साथ, WOTR करके ऑर्गेनाइजेशन है जो पिछले 25-30 साल से काम कर रही है इस क्षेत्र में, तो हमारा साइंटिफिकली हम लोग बिल्कुल गलत नहीं कर रहे हैं. और ये भी गलत है कहना कि हमको सक्सेस नहीं मिला, हमको बहुत सक्सेस मिला है. आपको मैं लेके चलता हूँ जहाँ जहाँ हम जिन जिन गाँव ने हमारे साथ काम किया है और उन्होंने वाटरशेड मैनेजमेंट का इस्तेमाल किया है, उनके यहाँ बहुत बहुत उनको फ़ायदा हुआ, बहुत ज़्यादा फ़ायदा हुआ. तो ये गलत बात है आपकी कि सक्सेस नहीं हुआ, सक्सेस हुआ. जहाँ तक बारिश का सवाल है, देखिए इस साल बहुत कम बारिश हुई है. और अगर हमको ये क्लाइमेट चेंज का ये हम लोग शिकार बन रहे हैं इस वक्त, और अगर इसमें हमें परिवर्तन लाना है तो उसके लिए सिर्फ वाटरशेड मैनेजमेंट काफ़ी नहीं है, आपको ग्रीन कवर क्रिएट करना पड़ेगा दोबारा. जब आप ग्रासलैंड्स क्रिएट करेंगे, जब आप फॉरेस्टेशन क्रिएट करेंगे, जब आप ग्रीन कवर पेड़ लगाएंगे लाखों की तादाद में, तब बारिश जो है वो एक बार फिर थोड़ा और डेफिनेट, हर साल इतनी बारिश आएगी हम थोड़ा और डेफिनेटली कह सकते हैं. इस वक्त चूँकि हमने नेचर के साथ इतना खिलवाड़ किया कि अब वो हमको उसको भुगतना पड़ रहा है. एंड टू रिवर्स दैट देयर इज ओनली वन वे, यू हैव टू क्रिएट फॉरेस्ट, दैट इज द ओनली वे. थैंक यू सर. Amir sir, dakwana jana. Amir sir, yaar Amir sir.